सांगली बाजार समितीत बेदाणाला व्यापारी कमी दर देत असल्याचे सांगत बुधवारी शेतकऱ्यांनी बेदाणा सौदा बंद पडला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला गालबोट लागेल असं कृत्य पक्षनेत्यांनी शेतकरी संघटनांनी करू नये असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे या निव्वळ स्टंटबाजीमुळे समितीतील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आज व्यापारी आणि चेअरमन यांच्यात चर्चा झाली टंटबाजीमुळे आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे याकडे मार्केट कमिटी लक्ष देणार आहे की नाही यासाठी ही बैठक घेण्यात आली बेदाणा सौदात अचानक झालेला प्रकार खूप निंदनीय आहे असा प्रकार करून कुणीही कायदा हातात घेऊ नये तसेच दहशत माजवण्याचा प्रयत्न कुणी, कुणी करत असेल तर प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल असं चेअरमन यांनी सांगितलं दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांचा बेदाणा सौदा चालू असताना तणावपूर्ण वातावरणामुळे दोनशे टन बेदाणा सौद्याविना परत गेला त्यामुळे ही बाब खेदजनक आहे त्यावेळी आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी व्यापाऱ्यांवर दमदाटी केली आणि सौदा बंद पाडला अशी आंदोलने या पुढच्या काळात बाजार समिती खपवून घेणार नाही ज्यांना अडचण आहे त्यांनी निवेदनाद्वारे तक्रार नोंदवावी आम्ही ती सोडवू परंतु दहशत माजवण्याच्या दृष्टीनं कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल काही व्यापाऱ्यांच्या ॲडव्हान्स देणे आहेत ते मागू नये यासाठी ही दहशत माजवली जात आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीला गालबोट लागेल किंवा बदनामी होईल असं कृत्य करू नये असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले आहे परवा दोन दिवसापूर्वी जो प्रकार घटला की डायरेक्ट येऊन तिथं व्यापाऱ्यांना अरे तुरे बोलणे किंवा चालू असलेला शेवटी कसा आहे आंदोलन करणाऱ्या नेत्यांना गोरगरीब शेतकऱ्यांचा कळवळा एवढा होता की त्या ठिकाणी मार्च अखेरला पतसंस्था असतील बँका असतील प्रत्येक शेतकऱ्याची आर्थिक अडचण होती आणि त्या शेतकऱ्यांना त्या दिवशी त्यांचा माल न विकता परत जावं लागलं या पुढच्या काळात अशा पद्धतीनं कुठली आंदोलनं बाजार समिती प्रशासन खपवून घेणार नाही ज्यांना इथं अडचणी वाढतील आम्ही सांगत नाही की इथलं चाललेला कारभार अतिशय योग्य आहे आणि तुम्ही येऊन कुणी आम्हाला काही विचारायचं नाही किंवा का आम्हाला काय बोलायचं नाही परंतु त्या बोलण्याला प्रत्येकाला एक पद्धत असते त्यांनी बाजार समितीकडे प्रथमता निवेदन देऊन त्यांचे असणारे तक्रारी सांगाव्यात मांडाव्यात आम्ही संबंधितांना बोलवून घेऊन त्याची शहानिशा केली जाईल आणि त्यावरती व्यवहार्य पद्धतीनं किंवा कायदेशीर मार्गानं सगळ्याच गोष्टीवरती आपण त्यात तोडगा काढून प्रत्येक गोष्टीवरती मार्ग निघत असतो परंतु एक दहशत माजवण्याच्या दृष्टीनं काही व्यापाऱ्यांच्या ॲडव्हान्स देणे आहेत ते व्यापाऱ्यांनी पुन्हा मागू नयेत या उद्देशानं इथं येऊन दहशत माजवण्याचा जो प्रकार आहे तो या पुढच्या काळात कुठल्याही बाबतीत मग हळद सौदे असतील बेदाना असेल धान्य बाजारपेठ असेल गुळाचे सौदे असतील या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही शेतकऱ्यांनी किंवा समाजाने किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येऊन काल जो प्रकार घडला अशा पद्धतीचा प्रकार यापुढच्या काळात बाजार समिती प्रशासन व्यवस्थापन आमचं संचालक मंडळ खपवून येणार नाही त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने गुन्हे दाखल केले जातील आपण सनदशीर मार्गाने आपल्या तक्रारी मांडल्या तर आपलं स्वागत करू आमच्या कारभारातसुद्धा काही उणीव असतील त्याही दुरुस्त करू व्यापाऱ्यांनाही काही चुका असतील तर त्यांनाही सूचना करू आणि आप कायद्याप्रमाणे कारवाई करावी लागत असेल तर कारवाई करू परंतु या बाजारपेठेला सांगलीच्या नावाला वैभवाला गालबोट लागेल आणि या बाजार समितीची बदनामी होईल आणि त्याचा दुर्गामी परिणाम शेतकऱ्यांच्या हो वरती होईल अशा पद्धतीचं कृत्य या पुढच्या काळामध्ये आम्ही सहन करणार नाही हे सर्व पक्षनेत्यांनी वेगवेगळ्या संघटनांच्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी समजावून घ्यावं एवढंच मी या पद्धतीनं सर्वांना मी आव्हान करतो आणि या बाजारपेठेला साजेल असं काम आपण सर्वांच्या सहकार्यातून करूया या बाजारपेठेचं वैभव वाढवूया एवढी मी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो